फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्याचा मनोज जरांगेंचा निर्णय रद्द. भांबेरी गावातून जरांगे अंतरवालीमध्ये परतले, मात्र सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरूच. फडणवीसांवरील वक्तव्याचे परिणाम जरांगेंना भोगावे लागतील, मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. तर जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये काय बोलणं झालं उघड करा, अंबादास दानवे आणि पटोलेंचं आव्हान. अजित पवारांचं जनतेला पुन्हा खुला पत्र, महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात स्पष्टीकरण. ज्येष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नाही, विकासासाठी निर्णय घेतल्याचा दावा. नाशिकसह राज्यातील अनेक बाजार समित्या आज बंद. 1963 अधिनियमित प्रस्तावित बदलाविरोधात संप, शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांचा आज 4 तासांचा ट्रॅक्टर मार्च. MSPच्या मागणीसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर, 29 फेब्रुवारी नंतर दिल्लीत जाण्याबाबत भूमिका जाहीर करणार. ज्ञानव्यापी मशीद प्रकरणामध्ये मुस्लिम पक्षकारांची याचिका अलाहाबाद हायकोर्टानं फेटाळली. मशिदीत पूजा करण्यावर बंदी नाही, हायकोर्टाचा निर्णय. मुंबईच्या अंधेरीमधील गोखले पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत, मोठी वाहतूक कोंडी टळणार. मंगल प्रभात लोढा दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण.